वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी दीनानाथ काटकर, बार्शी या ठिकाणचा रहिवासी आहे। काल बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांची बदली झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतकी अवघड परिस्थिती असताना 200 ते 250 लोकांना त्यांनी मोठ्या जेवण वगैरे देऊन पार्टी वगैरे दिली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये, पोलीस स्टेशनच्या हॉलमध्ये, आणि स्वतःचा सत्कार करून घेतला ह्या लोकांकडून आणि भाषणबाजी वगैरे झाली। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे त्यांनी ती काय करावं, तो त्यांचा प्रशासकीय पार्ट आहे। परंतु त्या भाषण करताना गिरी गोसावी असं म्हणतात, हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, ते असं म्हणतात की ज्यावेळेस ते पुणे ग्रामीण या ठिकाणी ड्युटीला होते त्यावेळेस आता जे सोलापूरला एसपी आहेत सातपुते मॅडम, हे तिथं चाकणची जी दंगल झाली तळेगाव चाकण वगैरे त्या टायमात, तर त्यावेळेस तिथे ॲडिशनल एसपी होते आणि त्या सुरक्षेचा इन्चार्ज सातपुते मॅडम होत्या। त्यांचं स्पष्ट म्हणे ऑनलाईनमध्ये लाईव्हमध्ये म्हणणं असं आहे गिरी गोसावींचं की तिथं एवढी मोठी गर्दी होती की रामदास शेळके आणि मॅडम हे दोघं जण सोडून कुठलाही पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी तिथं नव्हता, त्या ठिकाणी ड्रेसवर हे दोघं जणच होते। आणि एसपी मॅडम, तत्कालीन ॲडिशनल एसपी पुणे ग्रामीण, हे या रामदास शेळके साहेबांच्या पाठीमागे आश्रयाला लपले। म्हणजे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती तुच्छपणे, ते केवळ महिला आहेत म्हणून एसपी मॅडमला तुम्ही असं बोलताय, हे अतिशय घाणेरडी मानसिकता आहे। दुसरी गोष्ट, सोलापूरला ज्यावेळेस ते होते गिरी गोसावी मुख्यालयाला अटॅच होते, त्यावेळेस 2019 बार्शीमध्ये विधानसभेच्या इलेक्शनला ते त्यांना पाठवलं मनोज पाटील सरांनी तत्कालीन एसपीला, एसपींनी। त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे पोलीस निरीक्षक जे होते त्यांना प्रत्येकाला कुणाला ताप आला, कोण बरं वाटत नाही, इथले राजकीय परिस्थिती अतिशय घाणेरडी आहे, खराब आहे, आणि त्याच्यामुळे इथे यायला कोण तयार नव्हते। म्हणजे इथल्या राजकीय लोकांवर हे पोलीस स्टेशन चालतं असं त्यांना प्रत्यक्षपणे म्हणायचं आहे का? आणि दुसऱ्या गोष्ट, इतक्या काही हावभाव हातवारे त्यांनी घाणेरड्या प्रकारे केलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथं त्यांनी स्पष्ट असं म्हटलं गेलेलं आहे त्यांच्या सगळ्या बोलण्यातनं असा संदेश जातोय की पोलीस हे झुंडशाहीला घाबरतात, झुंड जर करून आले तर पोलीस तिथं निघून जातात, पळून जातात। आपले स्वतःची स्तुती करण्याच्या नादामध्ये त्यांना हे कळलं नाही की पोलीस खात्याला ते स्वतः बदनाम करत आहेत, वरिष्ठांना बदनाम करत आहेत। पोलीस मॅन्युअलनुसार हा गुन्हा आहे। मी त्याबाबतीत सगळ्या गव्हर्नरपासून, सीएम पासून सगळ्यांना पत्र आज मेल पाठवलेलं आहे, त्याची व्हिडिओ शूटिंग पाठवलेली आहे। आणि त्याचप्रमाणे सीएम ऑफिस, उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ लगेच ते मनुकुमार श्रीवास्तव, एसीएस होम यांना हा मेल लगेच तात्काळ फॉरवर्ड केलेला आहे। माझी नम्र विनंती अशी की अशा घाणेरड्या विचार असणाऱ्या, पोलीस मॅन्युअलनुसार गैरशिस्त करणाऱ्या, शिस्त नसलेल्या आणि पैशाचा जला ज्या माणसाला माज आहे, ज्या माणसाला पैशामुळे इतकं सत्ता अबाधित राहती, त्याची विविध गुन्हे त्याच्या तक्रारी त्याच्या अगेन्स्ट आहेत त्या व्यक्तीच्या, पी आय गिरी गोसावी यांच्या विरोधात, तरी देखील वरिष्ठ काही त्याचं काही करू शकत नाहीत। म्हणजेच ह्या सगळा दोष हा वरिष्ठांपर्यंत जातो, संपूर्ण पोलीस खातं या माणसानं आज बदनाम केलंय केवळ पैशाच्या ताकदीवर। त्यामुळे या गिरी गोसावींना तात्काळ सेवामुक्त करा म्हणून मी तक्रार वरिष्ठांना दिलेली आहे।